मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरालगतच्या 1 ते 8 पर्यंतच्या सर्व शाळा बंद. नागपूर प्रशासनाद्वारे घेण्यात आला निर्णय. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोना बाधितांची संख्या दुप्पट. एकाच दिवशी सापडले 11 ओमिक्रॉन बाधित रुग्ण. आणि आपल्याच मंत्र्यांवर नाराज काँग्रेस आमदार दिल्लीत घेणार हायकमांडची भेट. सविस्तर वृत्त. नागपूर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता लसीकरणाचा वेग वाढवणे, चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रसंगी दंडात्मक कारवाई करा असे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले. बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात डॉक्टर नितीन राऊत यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली असता त्यांनी टास्क फोर्समधील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांची मते जाणून घेतली. यावेळी नागपूरमधील सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा असलेला संसर्ग, त्याची व्याप्ती, प्रसार व वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी मेयो मेडिकल एम्सला भेट देऊन आणीबाणीच्या परिस्थितीत नागपूर शहरात उपलब्ध असणारे बेड, ऑक्सिजनचा साठा, औषधांचा साठा, वैद्यकीय मनुष्यबळ याचा आढावा घेतला असल्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले. ते म्हणाले की नागपुरात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे वर्ग 1 ते 8 पर्यंतच्या नागपूर महानगर खाजगी व शासकीय तसेच शहरालगतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण हिंगणा कामठी कळमेश्वर सावनेर तालुक्यातील शाळाही बंद करण्याचा निर्णय नागपूर प्रशासनाने घेतला आहे. तसेच दंडात्मक कारवाईचा निर्णय अधिक प्रभावी करण्यात येणार असून मास्क न वापरणाऱ्यांवर 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल. शाळा महाविद्यालय दुकाने खाजगी व सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व कामगारांना 2 लसींच्या मात्रा घेणे अनिवार्य असणार. खाजगी व सार्वजनिक वाहनाने प्रवास करणाऱ्यांना मास्क अनिवार्य असून जर मास्क लावला नाही तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मंगल कार्यालय हॉटेल्स रेस्टॉरंट यांच्याकडून वारंवार नियमांची पायमल्ली होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना निर्णय घेण्यात आल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. ज्या पद्धतीने कोरोनाची तिसरी लाट आली आणि तिसऱ्या लाटेनं जे संकट मोठ्या मोठ्या शहरामध्ये उभं केलं त्याच्यामध्ये आपल्याही शहराचा समावेश आहे. करोना आपल्याला होऊ नये, आपले जीव वाचावा याची जबाबदारी जितकी शासनाची आहे तितकीच लोकांची सुद्धा आहे, नागरिकांची सुद्धा आहे. त्यामुळं स्वतःची काळजी स्वतः घेणं आणि स्वतःचा जीव वाचवणं हे आपल्यावर निर्बंध स्वतःला लावून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जी नियमावली बनवली त्याचा पूर्णपणे पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते करावं ही विनंती आणि हे आवाहन आपल्या माध्यमातून मी समस्त जिल्ह्यातील नागरिकांना करू इच्छितो. आज करोनाची ही बैठक आम्ही या ठिकाणी घेतली, अनेक मुद्दे समोर आले. नागपूर शहरसुद्धा आता राज्यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे आणि जवळपास 500च्या जवळपास पॉझिटिव्हच्या केसेस पोहोचत आहेत. हा ओमायक्रॉन नावाचा नवीन जो व्हेरियंट या ठिकाणी आला, हा व्हेरियंट जरी या ठिकाणी लोकांना समज असली की हा फारसा आपल्याला नुकसानदायी नाही आहे, परंतु त्याच्यासोबत डेल्टा आहे, डेल्टा गेलेला नाही हे सुद्धा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसऱ्या काम केला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा वेळेला मास्क लावणं पूर्णपणे कंपल्सरी आहे आणि ते लोक लावतील ही खात्रीसुद्धा मला या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं काही गोष्टी आम्ही या ठिकाणी काही निर्णय घेतलेले आहेत. नागपूरमधल्या ज्या अर्बन पेरिफेरीज आहेत त्या पेरिफेरीजपर्यंत पुण्याच्या धर्तीवर आमचे निर्बंध या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत. 1 ते 8 पर्यंत शाळा बंद राहतील
आणि त्याच्या पुढचे जे निर्णय आहेत ते राज्य सरकारचा निर्णय आज उद्या जेव्हा येईल त्यानुसार त्याच्यावरती काम करण्यात येईल. सोबतच या ठिकाणी सुपर स्प्रेडर जे आहेत त्या सुपर स्प्रेडरच्या बद्दलसुद्धा आम्ही त्यांची रॅपिड टेस्ट करता येऊ शकेल काय आणि त्या दिशेने ते करायलाच पाहिजेत अशा पद्धतीचे निर्देशसुद्धा संबंधितांना दिलेले आहेत. मॉल, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट आणि हॉटेल जे आहेत याच्या संबंधीसुद्धा जे रिस्ट्रिक्शन्स आमचे आहेत त्याचं पालन जर होत नसेल तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. या ठिकाणी गेल्या 24 तासात नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असून बुधवारी जिल्ह्यात 404 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर एकाच दिवशी 11 ओमिक्रॉन बाधित रुग्ण सापडल्याने नागपूर प्रशासनाची झोप उडाली आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल 404 नव्या बाधितांची भर पडली असून अतिशय तीव्र गतीने जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी शहरात 5221 व ग्रामीणमध्ये 2888 अशा जिल्ह्यात 8160 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी शहरातून 329, ग्रामीणमधून 49 व जिल्ह्याबाहेरील 26 अशा 404 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आले, तर दिवसभरात शहरातून एकूण 19 व जिल्ह्याबाहेरील 5 असे केवळ 24 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले. तसेच जिल्ह्यात बुधवारी आणखी 11 नव्या ओमायक्रॉन बाधितांची भर पडली असून जिल्ह्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता 24 पोहोचली आहे. बुधवारी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून जिल्ह्यातील 11 रुग्णांचे अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. यामध्ये USA परत आलेल्या 32 व 22 वर्षीय तरुणांसह हनुमाननगर झोन परिसरातील एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे. राज्यातील काँग्रेसचे आमदार आपल्याच काही मंत्र्यांवर नाराज असून या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी ते थेट दिल्लीला हायकमांडची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले नाराज काँग्रेस आमदार दिल्लीला जाण्याच्या तयारीत असून यावेळी ते काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव KC वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत. या नाराज आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही भेटीची वेळ मागितली असून राहुल गांधी यांच्याजवळ राज्यातील आमदार सामूहिक तक्रार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या नाराज आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेकडे तक्रार करण्याऐवजी थेट दिल्लीत हायकमांडला भेटण्याचे ठरवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ज्या मंत्र्यांवर काँग्रेसचे आमदार नाराज आहेत त्यांची नावे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. 5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. पंतप्रधान हे पंजाबमधील भटिंडाच्या दौऱ्यावर असताना शेतकरी आंदोलनकर्त्यांनी किमान 20 मिनिट त्यांचा ताफा अडवून ठेवला होता. यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की ही फार गांभीर्याची बाब असून नक्की कोणाची चूक आहे ते जाणून घ्यायचे असेल तर हायकोर्टाच्या सिटिंग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हायला पाहिजे. पंतप्रधान यांच्या सुरक्षेमध्ये चूक होणे हे अतिशय गंभीर विषय, पण ज्या पद्धतीने हे सगळी व्यवस्था करण्यात येते त्याच्यात SPG असेल, IB असेल आणि त्याचबरोबर राज्य सरकारची पोलीस यंत्रणा हे तिघे मिळून सगळी व्यवस्था बघताय आणि ज्या घटना घडल्या त्यानंतर जे राजकारण सुरू झालेलं आहे दोन्ही बाजूने वेगळे वेगळे वर्जन येत आहे. केंद्र सरकार वेगळं सांगताय, राज्य सरकारकडून वेगळं सांगण्यात येत आहे, मुख्यमंत्री स्वतः त्याच्या बाबतीत खुलासा करताय. म्हणजे या घटनेच्या बाबतीत राजकारण सुरू झालेलं आहे. आता केंद्रीय यंत्रणाची चूक झाली की राज्य सरकारच्या यंत्रणेची चूक झाली हे खुलासा होणं हे गरजेचं आहे. त्यासाठी जर केंद्राने हे याच्यात जाच सुरू केली, इन्क्वायरी केल्या, तर लोकांच्या जे पंजाब यांची यंत्रणा आहे ते सांगणार हे चुकीच्या सांगताय. राज्य सरकारवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. अशी परिस्थिती असताना जर हे कोणाची चूक आहे हे निश्चित करायची असेल निष्पक्षपणाने तर एखाद्या न्यायालयीन सिटिंग जजच्या माध्यमातून याची इन्क्वायरी झाली पाहिजे. राज्य आणि केंद्र या दोघांचे वेगळे वेगळे मत असताना सत्य काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे. या घटनेच्या ज्या प्रकारे भाजप असतील काँग्रेस असतील राजकारण सुरू झालेलं आहे म्हणजे सत्य काय आहे
ह्या बाबतीत खुलासा होण्यासाठी हायकोर्टाचे सिटिंग जजच्या माध्यमातून याची इन्क्वायरी झाली. तर लोकांच्या समोर या बाबतीत जे कोणी दोषी असेल, जे लॅप्सेस झालं असेल, त्याची जबाबदारी कोणाची आहे किंवा हे नियोजित पद्धतीने करण्यात आलं काय याची पण माहिती समोर येईल. त्यासाठी इन्क्वायरी झाली तर मला वाटते सत्य समोर येणार आहे. 15 डिसेंबर रोजी दोन तंत्रज्ञ कंपनीच्या म्हणण्यावरून कीर्तीनगर येथे लागलेला एअरटेल टॉवर बंद आहे म्हणून तपासण्यासाठी गेले असता त्यांना लक्षात आले की टॉवरला सप्लाय देण्यासाठी लावलेला 43 मीटरचा किमान 10,000 कॉपर वायर गायब असून त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात सदर माहिती दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत 4 आरोपींना अटक केली असून मोनल बट्टे, मंगेश अहिरराव, महेंद्र कदम आणि कुलदीप चव्हाण अशी आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र दर्शन करणे आता लसीकरणाशिवाय अशक्य ठरणार असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच ताडोबाच्या कोर आणि बफर झोन मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता हे नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून येत्या आठवड्यापासून ते लागू होणार आहेत. ताडोबामध्ये 1 ऑक्टोबर 2021 पासून कोरोना प्रतिबंधक दिशानिर्देशानुसार पर्यटनाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याने पूर्वनियोजन करण्यात येत आहे. नव्या निर्णयानुसार पर्यटनासाठी येणाऱ्यांना पूर्ण लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम पर्यटकांसह गाईड, जिप्सी चालक व निसर्गवादी, गेट व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनाही लसीकरण बंधनकारक असेल. पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील सदस्य असल्यास 6 लोकांना एकाच वेळी पर्यटन करता येईल, मात्र जर सदस्य कुटुंबातील नसतील तर केवळ 4 पर्यटक सफारीचा आनंद घेऊ शकतील. अभयारण्याला भेट देणाऱ्यांना सर्व कोविड नियमांचे पालन करावे लागेल, तसेच मास्क न वापरणाऱ्यांना 1,000 रुपये दंड आकारण्यात येईल. शिवाय वैद्यकीय कारणाने ज्यांनी लस घेतली नसेल तसे आरोग्य प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 15 वर्षाखालील मुलांनाही या गटात समाविष्ट करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं असून आता यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची भर पडली आहे. स्वतः भारती पवार यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. भारती पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी दौरे केले होते. त्यांनी ट्विट करून म्हटले की आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी सध्या घरीच क्वारंटाईन आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोरोना चाचणी करावी, तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी केलं. जीएसटीचे सहआयुक्त राजा साहेब माने बुधवारी दुपारपासून बेपत्ता असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री भायखळा पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून माने बेपत्ता झाल्याप्रकरणी नोंद करून तपास सुरू केला आहे. कांदिवली येथील रहिवासी राजसाहेब माने हे GST विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते माझगाव येथील GST भवनमधील कार्यालयात हजर झाले. दुपारी 1:45 सुमारास ते झूम मीटिंग झाल्यानंतर मोबाईल कार्यालयातच ठेवून कार्यालयातून बाहेर पडले, मात्र त्यानंतर ना ते कार्यालयात पोहोचले ना घरी. माने यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते न सापडल्याने अखेर कुटुंबियांनी भायखळा पोलीस ठाणे गाठून त्यांच्या हरवण्याची तक्रार दिली.
माने यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास मुंबई पोलिसांशी संपर्क आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. माने मागील काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दृष्टीने भायखळा पोलीस अधिक तपास करीत आहेत. झारखंड मधील पाकूर येथील अंबडा पोलीस स्टेशन हद्दीतील पेडरकोला गावाजवळ गुरुवारी सकाळी गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकने प्रवासी बसला धडक दिली. यात 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 25 जण जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून या घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. झारखंडच्या पाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कुमार विमल म्हणाले की अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य 25 जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव ट्रक आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणारी बस यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये बहुतांश बस प्रवासी असून जखमी अवस्थेत असलेल्या लोकांची स्थिती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातावर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की बस अपघात झालेल्या जीवित हानीमुळे मला खूप दुःख झाले असून मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थनाही त्यांनी केली. आज 6 जानेवारी मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज म्हणजेच 6 जानेवारी रोजी सुरू केले होते. याच कारणामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. VKB परिवारातर्फे सर्व पत्रकार बंधू भगिनींना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.